मित्रांनो मी गिरीश देशमुख। आपण मागील व्हिडिओ मध्ये मध्यबिंदूच्या सूत्राचा उपयोग करून काही उदाहरण आपण सोडवलेले आहे। तर आजचा तो उदाहरण आहे समभुज चौकोनाचे क्रमिक शिरोबिंदू कंसामध्ये 3,0 कॉमा कंसामध्ये 4,5 कॉमा -1,4 आणि कंसामध्ये -2 कॉमा -1 असतील तर या चौकोनाचे क्षेत्रफळ आपल्याला शोधायचे आहे। तर सुरुवातीला आता आपल्याला उदाहरणामध्ये समभुज चौकोनाचे क्रमिक शिरोबिंदू आपल्याला दिलेला आहे म्हणजे सुरुवातीला आपल्याला समभुज चौकोन काढायचा आहे। तर समभुज चौकोन काढण्यासाठी सुरुवातीला मी समभुज चौकोन काढतोय। विकर्ण काढायचे आहे, विकर्ण एसी का झाला, सोबतच आपल्याला विकर्ण बीडी सुद्धा काढायचे आहे। तर या प्रकारे आपण ए बी सी आणि डी हा समभुज चौकोन आपण काढलेला आहे। मग आता आपल्याला इथे दिले आहे उदाहरणामध्ये समभुज चौकोनाचे क्रमिक शिरोबिंदू, मग याला आपण नावे देऊया। म्हणून समजा ए इथे आपण नाव देऊ शकतो, तर ए 3,0 कंसामध्ये, बी 4,5, सी -1,4 आणि डी -2,-1 हे समभुज चौकोनाचे क्रमिक शिरोबिंदू आहेत। तर आकृतीमध्ये आपण शिरोबिंदू देऊन घेऊया, जसे आपण ए बी सी डी ही नाव दिले, तर एचे 3,0 कंसामध्ये, बी 4,5, सी -1,4 आणि डी -2,-1 या प्रकारे आपण शोधून दिले आहे। तर आता आपल्याला दिलेलं आहे की समभुज चौकोनाची क्षेत्रफळ, समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/3 गुणिले त्याच्या विकर्णाचा गुणाकार। विकर्णाचा गुणाकार, आता विकर्णाचा गुणाकार म्हणजे विकर्ण आहे समभुज चौकोनाची एसी आणि बीडी, म्हणून बरोबर हा 1/3 गुणेला एसी गुणेला बीडी समभुज चौकोनाची क्षेत्रफळ बरोबर 1/3 गुणेला एसी गुणेला बीडी, याला आपण समीकरण 1 म्हणूया। तर अंतराच्या सूत्रानुसार, अंतराच्या सूत्रानुसार आपण लिहू शकतो अंतर बरोबर वर्गमुळात, वर्गमुळात आपण देतोय कंसामध्ये x2 - x1 कंसाचा वर्ग प्लस y2 - y1 कंसाचा वर्ग।
तर या अंतराच्या सूत्राचा उपयोग आपल्याला इथे करायचा आहे. तर याहून आता इथे बघा, आता आपण म्हटलंय की त्यांची विकर्णाचा गुणाकार म्हणजे जे आपल्याला आपल्याला एसी आणि बीडी हा काढायचा आहे. तर सुरुवातीला एसी साठी एसी बरोबर वर्गमूळ अंतराचं सूत्र आपण लिहायचं फक्त आता आपल्याला इथे किमती टाकायचं आहे. मग आता आकृतीमध्ये दिलंय एसी म्हणजे याला आपण एक्स वन वाय वन समजायचं आणि याला एक्स टू वाय टू समजायचं आहे. म्हणजेच सूत्रात बघा आपण एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेटचा वर्ग म्हणजेच आता इथे एक्स टू काय झाला आपला मायनस वन आणि एक्स टू मायनस एक्स वन आणि एक्स वन काय झालाय तीन ब्रॅकेटचा वर्ग प्लस परत इथे वाय टू झाला आपला चार मायनस शून्य ब्रॅकेटचा वर्ग. या वर्गमूळाला सोडविल्यास वर्गमूळामध्ये मायनस कंसामध्ये मायनस ते मायनस तीन म्हणजेच काय झालंय मायनस चार ब्रॅकेटचा वर्ग प्लस चार आणि शून्य म्हणजेच काय चार आणि या चारचा वर्ग. परत याला सोडविल्यास मायनस चारचा वर्ग म्हणजेच सोळा प्लस चारचा वर्ग म्हणजेच सोळा. तर वर्गमूळ सोळा अधिक सोळा म्हणजेच किती वर्गमूळामध्ये बत्तीस. आता वर्गमूळ बत्तीसचे आपण अवयव पाहू शकतो तर वर्गमूळामध्ये बत्तीस आहे. तर आता आपण बत्तीसचे वर्गमूळ आपण बत्तीसचे अवयव आपण पाहू शकतो तर बत्तीस म्हणजेच याला दोन्ही दिलं तर सोळा. परत इथे इथे ना आठ परत इथे इथे ना चार करता इथे दोन गुणेला दोन. तर अशा प्रकारे म्हणजेच दोन गुणेला दोन हे दुने चार चार दुने आठ आठ दुने सोळा आणि सोळा दुने बत्तीस. तर अशा प्रकारे आपल्याला वर्गमूळ बत्तीसचे अवयव पडतात म्हणजेच वर्गमूळ आपण लिहू शकतो दोन गुणेला दोन गुणेला दोन गुणेला गुणेला दोन. तर आता इथे वर्गमूळामध्ये इथून आपण बाहेर काढू शकतो म्हणजेच याला आपण दोन गुणेला दोन वर्गमूळा दोन म्हणजे चार वर्गमूळा दोन. तर एसी ची किंमत आपल्याला मिळाली आहे चार वर्गमूळा दोन एकक. याच प्रकारे आपल्याला बीडी साठी काढायचं बीडी साठी बीडी बरोबर वर्गमूळा अंतराच्या सूत्राचा उपयोग करायचा आहे. तर आकृतीत आपण बघू शकतोय याला एक्स वन वाय वन समजायचं याला एक्स टू वाय टू समजायचं आहे. म्हणून वर्गमूळामध्ये एक्स टू मायनस एक्स वन म्हणजे इथे मायनस दोन मायनस चार मायनस दोन इथे मायनस चार ब्रॅकेटचा वर्ग प्लस मायनस एक कोणसामध्ये मायनस एक मायनस पाच ब्रॅकेटचा वर्ग वर्गमूळात. आता याला सोडवल्यास मायनस दोन मायनस चार म्हणजे किती मायनस सहा ब्रॅकेटचा वर्ग प्लस मायनस एक मायनस पाच म्हणजे मायनस सहा ब्रॅकेटचा वर्ग. परत आता याला सोडल्यास वर्गमूळामध्ये मायनस सहाचा वर्ग म्हणजे किती छत्तीस प्लस इथे सुद्धा वर्गमूळात इथे मायनस सहाचा वर्ग किती छत्तीस. आता वर्गमूळात छत्तीस अधिक छत्तीस म्हणजे किती बहात्तर. परत आपण बहात्तरच्या वर्ग इथे पाहू शकतो बहात्तर इथे दोन परत इथे इथे ना छत्तीस परत इथे ना अठरा परत आता किती नऊ आहे ना परत आता तीन त्रिक नऊ या प्रकारे अवयव पडणार. बघा बेदुने चार चार दोने आठ आठ त्रिक चोवीस आणि चोवीस त्रिक बहात्तर. तर अशा प्रकारे आपल्याला वर्गमूळ बहात्तरचे अवयव पडणार. तर आपण इथे लिहू शकतो दोन गुणेला दोन गुणेला दोन गुणेला तीन गुणेला तीन. आता बघा यांच्यामधून आपण बाहेर लिहू शकतो बाहेर काय ना दोन गुणेला इथून बाहेर तीन आणि वर्गमूळात बाहेर किती दोन म्हणजे सहा वर्गमूळात दोन. तर बीडीची आपल्याला किंमत इथे मिळालेली आहे
सहा बघूंगा दोन एक पीढ़ी बनू अपना पीढ़ी मिला इतने सुधा अपन एसी काटे अपन सुरुआती समीकरण समीकरण एक मंडल है समीकरण दोन मन ये जे अपन का समीकरण तीन मन आता समीकरण एक दोन आणि तीन बघा आपण काय म्हणू शकतो इथे लिहूया आपण समीकरण एक दोन व तीन वर आता समीकरण एक दोन व तीन वर समीकरण एक दोन तीन म्हणजे काय समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर एकशे दोन गुणेला एसी गुणेला पीडी मग आता एसी गुणेला पीडी म्हणजे आता आपण इथे एसी ची किंमत टाकू शकतो एकशे दोन गुणेला एसी आपण इथे काढ किती काढलाय चार वजा दोन गुणेला पीडी आपण इथे काढलेला आहे सहा वजा दोन आता याला समजलं एकशे दोन गुणेला बघा चार गुणेला सात डायरेक्ट इथे गुणाकार यांचा करू शकतो म्हणून चार गुणेला सहा किती झाले चोवीस गुणेला आता वर्गमूळात दोन गुणेला वर्गमूळात दोन म्हणजे किती झाले दोन म्हणून आता इथे बघा अंश मध्ये दोन आहे आणि छेदामध्ये सुद्धा दोन आहे म्हणजे काय आहे कॅन्सल होणार बरोबर म्हणून यावर किती आहे चोवीस तर समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ किती मिळालं आपल्याला चोवीस चौरस एकक समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर किती मिळाले चोवीस चौरस एकक म्हणून बघा सुरुवातीला आपल्याला दिलंय क्षेत्रफळ शोधायसाठी आपण क्षेत्रफळ शोधलेलं आहे म्हणून समभुज चौकोन एबीसीडी चे क्रमिक शिरोबिंदू ए दिला आपल्याला इथे तीन कोमा शून्य परत बी दिला इथे बी चार कोमा पाच सी मायनस एक कोमा चार आणि डी मायनस दोन मायनस एक यांचे क्षेत्रफळ चोवीस चौरस एकक हे आहे या प्रकारे आपण समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ आपण काढू शकतो त्यासाठी आपण या सूत्राचा वापर केला या प्रकारे आणि ते मिळालेलं आपल्याला चौरस चोवीस चौरस एकक धन्यवाद.